नवी मुंबईत आज होणारी अमित शहांची सभा रद्द झाली आहे. मणिपूरमधील परिस्थिती बिघडल्यानं दिल्लीत बैठक आहे, त्यामुळे शहांची सभा रद्द झाली आहे. नवी मुंबईत शहांऐवजी जेपी नड्डा यांची सभा पार पडेल. पुण्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा असणारे दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची जाहीर सभा आहे, तसंच यावेळी फडणवीसांचा रोड शो देखील पार पडेल. नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि सुजय विखे देखील उपस्थित असतील. पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवारांची आज जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय. बारामतीतील मिशन हायस्कूलच्या मैदानावर अजित पवारांची मतदारसंघामध्ये. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज चार जाहीर सभा होणार आहेत. मध्य नागपुरातील गोळीबार चौकात अर्जुनी मोरगाव तिरोडा आणि कामठीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा होईल. रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलंय. बारामतीत शरद पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. तसंच इंदापूरमध्ये शरद पवार यांची उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. मतदारसंघासाठी काहीही करू शकतो, त्यामुळे गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिलाय. मी काय करतो ते अख्ख्या महाराष्ट्रानं जाणलंय, त्यामुळे माझा नाद करणार कुणी नाद करणार नाही, असं तेही म्हणालेत. धाराशिवच्या परंडा इथं ते बोलत होते. कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर आणि कमल व्यवहारे यांची रॅली समोरासमोर आली आहे. या दरम्यान किटली विरुद्ध पंजाची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे. कमल व्यवहारे यांच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांसमोर घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये टशन पाहायला मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचाराची सभा भांडुपमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेत अशोक पाटलांनी विद्यमान आमदार रमेश कोरगावकरांवर जोरदार टीका केली आहे. रमेश गुवाहाटीला निघाले होते, पोलीस त्यांना मातोश्रीला घेऊन आले, असं अशोक पाटलांनी सांगितलं. महाराष्ट्रात चोरीचे सरकार आहे, चोरांनी मिळून हे सरकार बनवले, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. सांगलीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ ते आयोजित सभेत बोलत होते. राजकारणात सगळ्यात खतरनाक भाजप आणि आरएसएस आहे. एखाद्या विषारी सापाप्रमाणे भाजप आहे, त्याला मारून टाका, असं आवाहन मल्लिकार्जुन खरगेंनी केलंय. काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेनिमित्त ते बोलत होते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भ्रष्टाचार करून पैसा कमवल्याची टीका काँग्रेस नेते मुकुल वासनिकांनी केली आहे. अकोल्यात काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची जोर दिली. पालघर विधानसभेत प्रचार शिगेला पोहोचला असून या मतदारसंघात शिवसेना उद्धव विरुद्ध शिवसेना आमने सामने आलेत. महायुतीकडून शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जयंत्र दुबळा यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार सख्खे साधू. भंडाऱ्यात काँग्रेस उमेदवार बंडखोर उमेदवार प्रेमसागर गणवीर यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा रोड शो पार पडला. या रोड शोला नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान यावेळी पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये चौरंगी लढत होती. अकोल्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्योजकांना आश्वासन दिलंय. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यास कृषी आधारित उद्योगाच्या जीएसटीच्या प्रलंबित समस्या मार्गी लावणार, असं आश्वासन सावंतांनी दिलंय. तसंच केंद्र सरकार यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांच्या गाडीची तपासणी निवडणूक पथकाकडून तपासणी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रेड्डी आले होते. सभास्थळी आल्यानंतर त्यांच्या गाडीची पूर्ण तपासणी झाली. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगांची तपासणी झाली. नाशिकच्या चांदवडमधील सभा पार पडल्यानंतर हेलिपॅडवर ही तपासणी करण्यात आली. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगानं तपासणी केली आहे. पैठणच्या बिडकीनमध्ये प्रकाश दिलवाले यांच्या प्रचाराला जात असताना ही तपासणी करण्यात आली.
पालघरमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगा पुन्हा एकदा तपासण्यात आल्यात. विराज हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून बॅगेची तपासणी करण्यात आली. हिंगोलीत प्रकाश आंबेडकर यांची बॅग निवडणूक. रिंगोलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची बॅग तपासण्यात आलेली आहे. संत नामदेव कवायत मैदानावर हेलिकॉप्टरवर ही तपासणी झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या ज्यादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. तर दिव्यांग वृद्ध मतदारांसाठी लो फ्लोअर डेक बस धावणार आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडचं काम 93% पूर्ण झालंय. तर उर्वरित काम पुढील 2 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे जानेवारी 2025 मध्यात हे काम पूर्ण होईल. या कोस्टल रोडमुळे 45 मिनिटांचा प्रवास 12 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. तसंच ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषणही कमी होणार आहे. शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा संपत आलाय. त्यामुळे कांद्याचे दर वाढलेत. एकीकडे शेतकऱ्यांना साठवून ठेवलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाहीये, तर दुसरीकडे शहरात कांदा 80 ते 100 रुपयांवर गेल्यानं शेतकरी आणि ग्राहकांमध्ये नाराजी आहे. सणासुदीच्या काळात वाहन खरेदीत 11.76% वाढ झाली आहे. यंदा गाड्या खरेदीनं विक्रम रचलाय. तब्बल 43 लाख वाहनांची विक्री झाली आहे. ग्रामीण भागातून जास्त मागणी असल्यानं बाईकची विक्री 13% वाढली आहे. नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी इमारतीवरून झेंडे फडकवलेत. त्यावर प्रियंका गांधी यांनी माईकवरून प्रत्युत्तर दिले. विरोध करत असल्याबद्दल भाजपला शुभेच्छा देत हा विरोध स्वीकारून महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आईशपथ सांगतो, राज्याचा कधीच मुख्यमंत्री होणार नाही, पण 5 मिनिटं का होईना देशाचं पंतप्रधान होईल असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलाय. भूम शहरामध्ये रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासाठी जानकर यांनी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे त्यांनाही माहीत नसेल. त्यांची हिंमत म्हणजे पैसेच आहे. त्यांचे पैसे घ्या, पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा असं वादग्रस्त विधान नांदेडमधील भोकर येथील सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी केलं. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची गाडी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये रोखल्याचा आरोप करण्यात आलाय. खरेदी करायला गेल्या असता त्यांची गाडी रोखण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे देखील उपस्थित होत्या. गाडी रोखण्यात आल्यामुळे प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना तब्बल अर्धा तास गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोपही झालाय. वंचित बहुजन विकास आघाडीचे गुहागर जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. तिघांनी बाईकवरून येऊन त्यांच्यावर वार केले. गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हॉटेलात अण्णा जाधव जेवण करत असताना ही घटना घडली आहे. तर अण्णा जाधव यांच्यावर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं केसरकरांनी जाहीर केलंय. तर लवकरच माझा वारसदार ठरवणार असल्याचंही ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार रवींद्र थोरातांनी याचिका दाखल केली आहे. बांगर यांनी नॉमिनेशन अर्जासोबत मतदार यादीची सर्टिफाईड कॉपी जोडली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतोष बांगर यांचा नॉमिनेशन अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. बहुजन रयत परिषदेच्या प्रमुख कोमल साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय. राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे दलित मतांचा मोठा समूह एनसीपी सोबत जाणार आहे. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात दुबार मतदान होणार असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटणकरांनी केलाय. जवळपास 71,000 मतदारांची नावं दुबार मतदार यादीत असून त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केल्यास त्यांच्यावर कारवाईची मागणी पाटणकरांनी केली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं केसरकरांनी जाहीर केलंय. तर लवकरच माझा वारसदार ठरवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. सोलापूर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची पक्षातून आणि पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी कारवाई केली आहे.